सध्या द काश्मीर फाइल्स सिनेमावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये रोज कलगीतुरा पाहायला मिळतो आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सिनेमा संदर्भात मोठं वक्तव्य केलंय. द काश्मीर फाइल्स चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती असं शरद पवार म्हणाले. द काश्मीर फाइल्स चित्रपटातून खोटा प्रचार केल्याचा आरोपही शरद पवार यांनी केलेला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच हा सिनेमा वेगवेगळ्या वादांच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला होता. अनेकांनी त्याचं समर्थन केलं, अनेकांनी या सिनेमाला विरोध केला. अर्थात यामध्ये राजकारणी सुद्धा मागे नव्हते. या सिनेमावरून बरंच मोठं राजकारण रंगलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सिनेमाला पाठिंबा देत असताना या सिनेमाला परवानगी देण्याची गरज नव्हती असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.